पुढल्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा दौऱ्यावर आहेत, त्यासंदर्भातली ही महत्वाची बातमी. पण त्याआधी अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज बुलढाणा दौरा, चिखलीतील कार्यकर्ता मेळाव्याला शिंदे उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ता मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. 5,000 अधिक कार्यकर्त्यांसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. अपात्रता निकालानंतर शिंदे पहिल्यांदाच विदर्भात संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपण बघतोय दौरा आयोजित करण्यात आलेला. या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असलेल्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आहे. आपण बघू शकतो की आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिखली येथे हा मिशन 48 शिवसंकल्प अभियानाअंतर्गत या चिखली येथे हा कार्यकर्ता मेळावा पार पडतोय. आणि या मेळाव्याची जी जय्यत तयारी आहे ती या चिखली शहरातील क्रीडा संकुल या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी ही जय्यत तयारी जी कार्यकर्ता मेळाव्याची या ठिकाणी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी जवळपास 5,000 वरती खुर्च्या ज्या त्या लावण्यात आल्या आहेत. मोठा डोम जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की जी तयारी जी आहे ही जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिखलीमध्ये येऊन कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. एकंदरीतच पाहिलं तर मिशन 48 शिवसंकल्प हा जो शब्द आहे, हे जे वाक्य आहे, हे बरंच काही सांगून जातं. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आमदार अपात्रता निकालानंतर कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार आणि स्टेजवरून काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलंय. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा.